नमस्कार। आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेख पद्धत, रेषीय समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत याचा अभ्यास करूया। आलेख काढण्यासाठी या ठिकाणी पायऱ्यांचा क्रम लिहून दिलेला आहे, तो लिहून घ्या। जसे इथं दिला आहे, पहिली पायरी आहे अगोदर आलेख कागदावर उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये प्रमाण किंवा स्केल लिहायचे। स्केल लिहायला विसरायचं नाही। स्केल लिहिल्यानंतर प्रत्येक रेषीय समीकरण म्हणजे एक आपल्याला एक सामायिक समीकरण जोडी दिलेली असेल रेषीय समीकरणाची, तर त्यातील प्रत्येक रेषीय समीकरणाच्या चलांच्या कमीत कमी चार जोड्या आपल्याला शोधायच्या। त्याचा आपल्याला चार टेबल तयार करायचा आहे। दोन टेबल तयार होतील, प्रत्येक रेषीय समीकरणाचे एक टेबल तयार होईल। आलेख कागदावर आपण जे काही पॉइंट्स, जे बिंदू आपण शोधलेत, चार जोड्या आपण शोधणार आहोत, त्या आपल्याला आलेख कागदावर दर्शवायच्या आहेत। त्याच्यासाठी आलेख कागदावर आपल्याला एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचा आहे, आणि जे आपण पॉइंट बिंदू शोधलेले आहेत ते आपल्याला ग्राफ पेपरवर दर्शवायचे आहेत, आणि प्रत्येक समीकरणाचे बिंदू जोडून घ्यायची, त्याची एक सरळ रेष आपल्याला तयार होईल। आणि मग त्यातून आता आपल्याला पुढे त्याच्या उकली कशा शोधायच्या हे आपण प्रत्यक्षात बघूया। तर रेषीय समीकरण एक सामायिक समीकरण सोडवण्याची ही एक पद्धत आहे, आलेख पद्धत। या पद्धतीला सुद्धा काही मर्यादा आहेत। जशा जर का दिलेल्या रेषीय समीकरणाच्या किमती जर का मोठ्या असतील, तर त्या आलेख कागदावर आपल्याला दर्शवायला काही मर्यादा येतात। तर कमी किमती असलेल्या आपल्याला एक सामायिक समीकरणाच्या उकली आपल्याला आलेख पद्धतीद्वारे सहज आणि अतिशय सोप्या रीतीने शोधता येतात। तर आज आपल्याला सराव संच १.२ चा अभ्यास करायचा आहे। तत्पूर्वी आपण एक उदाहरण बघूया, त्याचा आपल्याला टेबल कसा तयार करायचा हे सुद्धा आपण यात बघूया। अगोदर आपल्याला उदाहरणार्थ एक सामायिक समीकरण दिलं जाईल, एक्स अधिक वाय बरोबर ४, आणि त्याची दुसरी जोडी २x वजा y बरोबर २। या एक सामायिक समीकरणाच्या आलेख पद्धतीने आपल्याला उकली शोधायचे आहेत। तर सर्वप्रथम दोन समीकरण दिलेली आहेत रेषीय समीकरण, त्यातील पहिल्या समीकरणाचा आपल्याला टेबल तयार करायचा आहे कमीत कमी चार जोड्यांचा। तर पहिलं समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर ४, तर याचा आपल्याला एक्सचं किंवा वायचं समीकरण तयार करायचंय। आपण कोणत्याही एका चलपदाचं समीकरण तयार करू शकतो, पण वायचं तयार करू। वाय बरोबर अधिक एक्स बाजू बदलल्यानंतर ऋण होतील ४ वजा एक्स। आता आपल्याला एक्स वाय कमीत कमी चार किमती शोधायच्या, चार कॉलम करूया। पाच समीकरणामध्ये आता आपल्याला एक्स ची कोणतीही एक किंमत ठेवायची। जर आपण एक्स बरोबर जर का शून्य ठेवला, तर ४ वजा ० म्हणजे आपण एक्स बरोबर जर का शून्य ठेवला, एक्सच्या जागेवर शून्य ठेवल्यानंतर ४ वजा ० वायची किंमत काय मिळते, ४ वजा ० ४। आपल्याला ० वजा ४ ही जोडी मिळाली। पुन्हा आपण एक्सची किंमत
जर का धन एक ठेवली तर वाई ची किंमत आपल्याला मिळते 4 वजा 1 4 तून जर का 1 वजा केले तर आपल्याला वाई बरोबर 3 मिळतात 1 वजा 3 ही जोडी मिळाली जर मी x च्या जागेवर ऋण 1 ठेवले तर आपल्याला बघा ऋण 1 ठेवल्यानंतर ऋण गुणिले ऋण दोन ऋण चिन्हांचा गुणाकार हा धन येतो म्हणून आपल्याला y ची किंमत मिळते 4 अधिक 1 बरोबर 5 जोडी मिळाली ऋण 1 5 जर का 2 ठेवले x ची किंमत बरोबर 2 घेतले तर 4 वजा 2 बरोबर y बरोबर आपल्याला 3 मिळेल 2 वजा 3 हा एक आपल्याला टेबल मिळेल याच पद्धतीने दुसऱ्या समीकरणाचा सुद्धा आपल्याला असाच एक चार्ट तयार करायचा आहे समीकरण आहे 2x वजा y बरोबर 2 y चं समीकरण जर तयार केलं आपण ऋण y बरोबर 2x बाजू बदलल्यानंतर ऋण होती ऋण 2x अधिक 2 y चं ऋण चिन्ह म्हणजे ऋण 1 ना आपण दोन्ही बाजूंना भाग दिल्यानंतर ऋण ऋण चालू होईल y बरोबर 2x ऋण 2 हे समीकरण मिळेल आपल्याला आता आपल्याला किमती ठेवायच्या आहेत x y कमीत कमी 4 जोडे आपण शोधू या ठिकाणी आपल्याला x ची किंमत ठेवायची म्हणजे आपल्याला y मिळून जाईल जर का x बरोबर या ठिकाणी 0 ठेवला तर 0 आणि 2 चा गुणाकार 0 येईल म्हणजे 0 वजा 2 आपल्याला y बरोबर मिळेल वजा 2 0 ऋण 2 y बरोबर x बरोबर जर का 1 घेतला तर 2 आणि 1 चा गुणाकार 2 येईल 2 वजा 2 y बरोबर 0 मिळेल जर का x बरोबर 2 घेतले तर 2 गुणिले 2 4 गुणाकार येतो 4 वजा 2 2 मिळतील आपल्याला निर्देशांक मिळाले 2 वजा 2 जर का x बरोबर ऋण 1 ठेवला तर गुणाकार मिळतो ऋण 2 ऋण 2 आणि ऋण 2 आपल्याला मिळते ऋण 4 ऋण 1 ऋण 4 अशा पद्धतीने दोन्हीही रेषीय समीकरणाचे आपण चार्ट तयार केला टेबल तयार केला आता मिळालेले हे जे निर्देशांक आहेत x आणि y चे निर्देशांक या चार जोड्या ह्या आपल्याला प्रत्यक्षात आलेखावर आपल्याला ह्या दर्शवायच्या आहे तर या बाजूला आलेख काढूया आलेख काढण्यासाठी या पायऱ्या इथे लिहून घ्या सुरुवातीला x अक्ष काढूया आपल्याला पहिल्याच्या मध्ये मोठा निर्देशांक 5 आहे
म्हणून कमीत कमी आपल्याला पाच बिंदू दर्शवायचे. या इकडे धन येतील, एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच. आता आपण दिलेल्या पायऱ्यानुसार सर्वप्रथम प्रमाण लिहूया. या ठिकाणी प्रमाण, आपलं प्रमाण असेल दोन्ही अक्षावर. दोन्ही अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर एक युनिट. हे एका सेंटीमीटरचं अंतर आहे, एक सेंटीमीटर बरोबर एक युनिट घेतलेलं आहे. तर आता प्रत्येक निर्देशांक आपल्याला आलेख कागदावर प्रत्यक्षात दर्शवायचे आहेत. पहिली जोडी आहे 0,4. तर 0 हा राहील, 4 हा धन आहे, वाय अक्षावरचा धन, म्हणून हा येईल 0,4. दुसरी जोडी आहे 0,4. एक्स अक्षावर 1, वाय अक्षावर 3, दोन्हीही निर्देशांक धन आहेत. एक्स अक्षावर 1, वाय अक्षावर 3, हा 3. तिसरी जोडी आहे 1,5, म्हणजे एक्स अक्षावर ऋण, एक्स अक्षावर जा ऋण 1 हा, आणि वाय अक्षावरचा 5. धन 5 हा या ठिकाणी. हा येईल ऋण 1 आणि 5. आणि चौथी शेवटची जोडी आहे 2 आणि 3. एक्स अक्षावर 2, वाय अक्षावर 3. एक्स वरचा 2, वाय अक्षावरचा 3. एक्स बरोबर 2 घेतला तर वाय बरोबर आपल्याला 2 मिळेल. या ठिकाणी 2 मिळेल. दोन कॉमा दोन म्हणजे हाच राहील. आता हे आलेले चारही बिंदू आपल्याला स्केल आणि पेन्सिल न जोडून घ्यायचे आहेत. तुमची ग्राफ पेपरवर स्ट्रेट लाईन येईल. हा प्रमाणबद्ध ग्राफ पेपर नसल्यामुळे रेषा आपल्याला सरळ दिसणार नाही. त्यानंतर दुसऱ्या रेषे समीकरणाचे बिंदू आपण दाखवूया. 0,-2, 0 आणि वायचा वजा 2 ठिकाणी मिळतो. एक आणि 0, एक्सचा 1, वायचा 0 याच ठिकाणी असेल. ते लिहून टाकतो 1 आणि 0. 2,2, एक्सचा 2 आणि वायचा धन 2 आहे, म्हणून तो या ठिकाणी येईल. तर
ऋण एक ऋण चार, एक्स चा ऋण एक हा आणि वाय चा ऋण चार हा येईल ऋण एक ऋण चार। हे चार बिंदू आपल्याला सरळ रेषेमध्ये जोडून घेता येतील। तर प्रत्येक कोणत्या ग्राफ कोणत्या रेषीय समीकरणाची रेषा आहे समीकरण लिहूया। एक्स अधिक वाय बरोबर चार या रेषीय समीकरणाची ही रेषा आहे आणि ही जी आहे दोन एक्स वजा वाय बरोबर दोन या रेषीय समीकरणाची ही रेषा आहे। तर आता आपण बघूया दोन्ही समीकरणाच्या जे बिंदू आपण जोडले त्या दोन्ही रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात कोणत्या ठिकाणी छेदतात तर या ठिकाणी छेदतात। तर आपल्याला एक्स आणि वाय अक्षावर एक्स अक्षाच्या समांतर वाय अक्षावरून एक समांतर रेष काढली आणि ही समांतर काढली तर आपल्याला पहा एक वाय अक्षावर एक आणि एक्स अक्षावर दोन म्हणून आपल्या उकली असतील एक्स अक्षावरची दोन आणि वाय अक्षावर एक असेल ह्या आहेत आपल्या उकली। तर याच पद्धतीने आपल्याला सराव संच 1.2 1.2 आपण सोडूया। त्यातील पहिला प्रश्न प्रश्न पहिला आपल्याला दिलेला कृतियुक्त आहे त्यातलं पहिलं गणित आहे एक्स अधिक वाय बरोबर तीन जागा आपल्याला भरायची आहे। बघा या ठिकाणी आपण एक्स बरोबर तीन वजा वाय हे जर समीकरण तयार झालं आपल्याला तर एक्स ची किंमत तीन दिलेली आहे तर एक्स बरोबर तीन दिलाय धन तीन या बाजूला आल्यानंतर एक्स च्या जागेवर जर आपण तीन ठेवले तर वाय बरोबर आपल्याला शून्य मिळेल। वायची जागेवर पाच आहे पाच बाजू बदलल्यानंतर ऋण होती तीन वजा पाच आपल्याला उत्तर मिळेल ऋण दोन। वायची किंमत तीन दिलेली आहे धन तीन बाजू बदलल्यानंतर ऋण होतील म्हणून एक्सची किंमत शून्य
उदाहरण क्रमांक दोन याच पद्धतीचा आहे ते ग्रहपाठामध्ये आपण ते घेऊया. प्रश्न क्रमांक एक मध्ये उदाहरण क्रमांक दोन ग्रहपाठामध्ये आहे. प्रश्न क्रमांक दोन मध्ये काही आलेख काढायचे आहेत. सुरुवातीला जो ज्या पद्धतीने आलेख समजून दिलाय त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर हे उदाहरण आहे. हे तुम्ही ग्रहपाठामध्ये पूर्ण करायचे आहे. जर कोणत्या विद्यार्थ्याला या संदर्भात काही अडचण आली तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकावं. ते उदाहरण आपण प्रत्यक्षात घेऊया. धन्यवाद.